पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर सगळ्यात मोठा आणि सगळ्यात विश्वसनीय एक्झिट पोल तुमच्यासाठी एबीपी माझा आणि सी वोटर घेऊन आले सर्वात अगोदर या एक्झिट पोलमध्ये आपण आढावा घेणार आहोत छत्तीसगडचा सुरुवातीला बघणार आहोत छत्तीसगडचा एक्झिट पोल छत्तीसगडच्या जनतेनं कौल कुणाला दिलाय सत्ताधाऱ्यांना दुसरी संधी मिळणार आहे की विरोधात असलेल्या भाजपकडे छत्तीसगडची सत्ता जाणार याबाबत उत्सुकता आहे एक्झिट पोलनुसार याचं उत्तर आहे छत्तीसगडमध्ये सत्तापालट होणार नाही कारण काँग्रेसला छत्तीसगडमध्ये अर्ध्याहून अधिक जागा मिळणार असल्याचं सर्वे सांगतोय पण काँग्रेस आणि भाजपच्या जागांमध्ये दोन हजार अठराच्या तुलनेत दोन हजार तेवीसमध्ये प्रचंड फरक नसल्याचं सर्वेक्षणात समोर आलंय हा फरक फक्त पाचच जागांचा असल्याचं एक्झिट पोल सांगतोय त्यामुळे प्रत्यक्ष निकालांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळू शकते खरं छत्तीसगड ही काँग्रेससाठी सोपी लढाई मानली जात होती मात्र एक्झिट पोलचे जे आकडे आले त्यानुसार भाजप आणि काँग्रेसच्या आकड्यांमध्ये फार फरक नाहीये छत्तीसगडचा एक्झिट पोल काय सांगतो छत्तीसगडचे आकडे काय सांगतात बघूयात नव्वद जागांची विधानसभा छत्तीसगडमध्ये बहुमताचा जादूई आकडा आहे शेहेचाळीस काँग्रेसला एक्झिट पोलचा विचार केला तर सत्तेचाळीस जागा मिळताना दिसत आहेत दोन हजार अठराच्या तुलनेमध्ये काँग्रेसचा हा आकडा कमी होताना दिसतोय जागा घटताना दिसत आहेत भाजपला मात्र जागांवर वाढ होताना दिसतीय भाजपला एक्झिट पोलनुसार बेचाळीस जागा मिळताना दिसत आहेत तर इतर पक्षांना एक जागा मिळताना दिसतीये भाजप आणि काँग्रेसमध्ये छत्तीसगडची प्रमुख लढाई आहे मात्र काँग्रेसच्या जागा दोन हजार अठराच्या तुलनेमध्ये घटताना दिसत आहेत तर भाजपच्या जागा मात्र वाढताना दिसत आहेत सेहेचाळीसचा आकडा काँग्रेस गाठेल असं दिसत जरी असलं तरीही लढाई काटेकी टक्कर असणार आहे हे मात्र या आकड्यांवर स्पष्ट होतंय दोन हजार अठरा साली काँग्रेसला अडुसष्ट जागांवर यश मिळालं होतं छत्तीसगडवर निर्विवाद वर्चस्व होतं हे बहुमताच्या बराच पुढचा आकडा होता पण दोन हजार तेवीसमध्ये मात्र काँग्रेसला अँटी इन्कंबन्सीचा फटका बसताना दिसतोय काँग्रेसच्या जागा घटताना दिसत आहेत दोन हजार तेवीसमध्ये काँग्रेसला जवळपास सत्तेचाळीस जागा मिळतील असं एक्झिट पोलचा आकडा सांगतोय याचा अर्थ काँग्रेसच्या जवळपास एकवीस जागा कमी होताना दिसत आहेत दुसरीकडे भाजपला मात्र छत्तीसगडमध्ये फायदा होता पंधरा जागांवर भाजपाला समाधान मानावं लागलं होतं भाजपच्या जागांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसते जवळपास सत्तावीस जागांची वाढ होताना दिसते भाजपच्या जागांमध्ये आणि भाजपला बेचाळीस जागा मिळताना दिसतात आणि याच दोनही पक्षांमध्ये काटेकी टक्कर आहे त्यामुळे इतर पक्षांना दोन हजार अठरा मध्ये जिथे सात जागा मिळाल्या होत्या तर दोन हजार तेवीस मध्ये मात्र एखादीच जागा इतर पक्षांना किंवा अपक्षांना जाईल असं चित्र आहे मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर काँग्रेसला दोन हजार अठरा साली त्रेचाळीस पूर्णांक एक टक्के इतकी मतं होती पण मतांची टक्केवारी काँग्रेससाठी छत्तीसगडमध्ये घटताना दिसत नाही आहे हा काँग्रेससाठी एक मोठा दिलासा जर आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर कारण दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा काँग्रेसला त्रेचाळीस पूर्णांक का चार टक्के इतकी मतं मिळतील असा अंदाज मानला जातोय भाजपला तेहतीस टक्के इतकी मतं मिळाली होती दोन हजार अठरामध्ये दोन हजार तेवीसमध्ये भाजपच्या मतांमध्ये मोठी वाढ होताना दिसते जवळपास आठ पूर्णांक दोन टक्क्यांची भाजपला एकेचाळीस पूर्णांक दोन टक्के मतं मिळतील असं एक्झिट पोलचे आकडे सांगतात तर इतर पक्षांना साधारण तेवीस पूर्णांक नऊ टक्के मतं दोन हजार अठरा साली होती दोन हजार तेवीसला मात्र हा आकडा खाली येताना दिसतोय जवळपास साडेआठ टक्क्यांनी आणि पंधरा पूर्णांक चार टक्के इतकीच मतं इतर पक्षांना किंवा अपक्षांना जातील असा अंदाज आहे एक्झिट पोलनुसार भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्याय आणि काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे दोघेही आपल्या सोबत आहेत सुरुवातीला केशव उपाध्याय यांच्याकडे जाते केशवजी तर आकडे समाधानकारक आहेत भाजपसाठी पण बहुमताचा आकडा भाजप गाठताना दिसत नाहीये छत्तीसगडमध्ये नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा मुळामध्ये हा एक्झिट पोल आहे त्यामुळे आज ज्या पद्धतीचं एकूण आपण सगळे पाहतो आहोत जे अंदाज येतोय तो अंदाजावरती आपण सगळी चर्चा करतोय यापूर्वीच्या ज्या चाचण्या आल्या त्यामध्ये जर काँग्रेसला स्पष्ट बहुमत आणि भारतीय जनता पार्टीला काहीच जागा यश नाही अशा पद्धतीची भूमिका सातत्याने मांडली जात होती काँग्रेस तर फारच वरचड होती की कशा पद्धतीने बघा आम्ही जिंकतो छत्तीसगड जिंकलंच आहे या म्हणजेच्या दाबा बाता कर केल्या जात होत्या पण आज जे चित्र दिसतंय की आज बहुमताच्या जवळपास भारतीय जनता पार्टी गेला आहे एक दोन महिन्यापूर्वी माध्यमं ही तुम्ही सगळी माध्यमच छत्तीसगडमध्ये भाजपला काहीच द्यायला जागा द्यायला तयार नव्हतात पुन्हा काँग्रेस निर्विवास जिंकणार हे म्हणत होतात पण त्या ठिकाणी असणारी जी तिथल्या मुख्यमंत्र्याची लोकप्रियता जी घटली होती मोठ्या प्रमाणामध्ये ते मुख्यमंत्री जो रोष होता बाकीचे अनेक मुद्दे त्यामध्ये होते भारतीय जनता पार्टीचे विकासाचे विषय त्या आम्ही सातत्याने मांडले पंधरा वर्ष हे राज्य भारतीय जनता पार्टीकडे होतं पंधरा वर्षानंतर अठरा साली भारतीय जनता पार्टीने हे राज्य गमावलं होतं आणि त्यावेळी पंधरा जागा जेमत्या म्हणजे निवडून आल्या होत्या पण जे चित्र दिसतंय मतांच्या टक्केवारीमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये फारसा अंतर नाही फारसं फरक नाही आणि जागांमध्ये सुद्धा फारसं फरक नाही मुळात कविता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे छत्तीसगड सरकार जे राज्य आहे त्या राज्यामध्ये दोन तीन टक्क्याच्या मतांनी सगळ्या मोठ्या प्रमाणात जागांची अदलाबदल होते हेच अठरा साली झालं होतं पण तेवीस साली हेच भारतीय जनता पार्टीशी अनुकूल होताना दिसत आहे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या मतं येताना दिसत आहेत आमचा अंदाज असा आहे की आमच्याही शेवटी जसं तुम्ही हा सर्व्हे करताय तसं आमचाही सर्वे असतो आम्ही पद्धतीने अनालिसिस करतो आत्ता छत्तीसगड पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टी जिंकत आहे हे आत्ता आम्हाला जाणवत आहे दिसत आहे तुमचा अंदाज काय सांगतात किती आहेत आकडा मी सांगितलं भारतीय जनता पार्टी छत्तीसगड मध्ये छत्तीसगड असो राजस्थान असो भारतीय जनता पार्टी पूर्ण बहुमताने या ठिकाणी सरकार बनवत आहे या पद्धतीचं ॲनालिसिस विश्लेषण आम्ही गेले काही दिवस करतो ज्या पद्धतीचे लोकांनी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत होते महाराष्ट्रातले अनेक कार्यकर्ते या राज्यांमध्ये गेले होते आणि ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची विश्वासार्हता लोकप्रियता आजही या सगळ्या भागामध्ये आहे त्याशिवाय काँग्रेसबद्दलची नाराजी तिथले मध्य घोटाळा अनेक तिकडे छत्रीप्रियाचे विषय मी सांगू शकतो सांगायचे असतील तर ज्याप्रमाणे काँग्रेसला पराभूताची कारणं आहेत तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघेऱ्यांच्यावर असली नाराजी तिथले अनेक अनेक गोष्टी मी सांगू शकतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा एकूण परिणाम पाहता तिथे पराभूत काँग्रेस होईल आणि भाजपा जिंकेल बरं त्याच्यावर काँग्रेसचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात अतुल लोंढे आपल्यासोबत आहेत अतुल लोंढेजी तर सुरुवातीला असं वाटत होतं की काँग्रेसला फारशी काही अडचणीची जाणार नाही छत्तीसगडची निवडणूक पण आता एक्झिट पोलचे जे आकडे येतात त्यानुसार बहुमताचा आकडा अगदी जेमतेम गाठता येतोय काँग्रेस आणि भाजपमध्ये जागांचं अंतरही फार शिल्लक राहिलेलं नाहीये काय कारण आहे नाही नाही जी आता तुमचा एक्झिट पोल आहे हा पण आम्ही तुम्हाला आमचे आकडे सांगतो हा साठ ते सत्तरच्या दरम्यान काँग्रेसच्या आकडे राहील ही गॅरंटीड गोष्ट आहे But... या पाचही राज्याच्या निवडणुकांमध्ये भाजपकडे कुठलाही नेरेटिव्ह नव्हता समोरासमोर चौदा पासून दिलेले मोदीजींची आश्वासनं आणि प्रत्यक्षातली वस्तुस्थिती ही जनतेसमोर होती आम्ही जी आश्वासनं दिली राहुलजींनी जी गॅरंटीच्या संदर्भात पाचही राज्यांमध्ये चर्चा केली यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये आम्ही जी चर्चा केली होती हिमाचल असेल किंवा कर्नाटक असेल इथे प्रत्यक्षात जमिनीवर त्या सगळ्या गॅरंटीज ज्या त्या उतरलेल्या लोकांनी पाहिलेल्या आहेत मग ओल्ड पेन्शन स्कीमच्या संदर्भात हे काहीच बोलले नाही इथे कर्नाटकामध्ये जी अडवणूक केली होती एफ सी आयमधनं तांदूळ उचलायला शेवटी त्यांनी खाजगी लोकांना तांदूळ विकला पण सरकार कर्नाटक सरकारला दिला नाही पैसे आम्ही अकाउंटमध्ये टाकले महिला छानपैकी फ्री ज्या बसेसमध्ये ज्या आहेत त्या फ्री फिरतात आहे गिग वर्करचा ऍक्ट जो आहे तो आम्ही राजस्थानमध्ये केला राईट टू हेल्थचा ऍक्ट आम्ही राजस्थानमध्ये केला त्या पद्धतीनं आम्ही छत्तीसगडमध्ये दोन हजार पाचशे रुपये धानाला ॲक्च्युअल भाव दिला सत्तावीसशेपर्यंत भाव मिळाला त्यामुळे यांनी बाहेर जे बोलत होते तो किती वेगळं होतं शेवटी लोक म्हणत होते की देशाचे प्रधानमंत्री आहे मोदीजी त्यांना जर साडेचारशे सिलेंडर राजस्थानात द्यायचा आहे तर त्यांच्या स्वतःच्या राज्यामध्ये ते का देत नाहीत आणि देशाचे पंतप्रधान पूर्ण देशामध्ये दुसऱ्या दिवशी ते ऑर्डर काढू शकतात आणि एक महत्वाची गोष्ट छत्तीसगडच्या छत्तीसगडमध्ये महत्वाचा होता तांदूळ हा छत्तीसगड साठी कायमच महत्वाचा मुद्दा राहिलेला या अगोदरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पण बघेल सरकारवर भ्रष्टाचाराचे प्रचंड मोठे आरोप सातत्यानं करण्यात येत होते आणि या निवडणुकांमध्ये तो एक मोठा मुद्दा होता त्याचा फटका बसतोय बिलकुल फटका बसत नाहीये मी तुम्हाला सांगतो कविताजी यांनी जो असीमदास उभा केला त्यांनी शेवटी कोर्टात सांगितलं की मी मला जबरदस्ती अशा पद्धतीची बयान द्यायला लावले आणि यांच्यासोबतचे संबंध जे आहेत ते एक्सपोज केले आम्ही बी जे पीसोबतचे तसेच कनलाच्या संदर्भामध्ये कन्हैयाला मारणारे लोक भाजपचेच कार्यकर्ते होते ते पण आम्ही राजस्थानमध्ये एक्सपोज केलं तर भ्रष्टाचाराचे आरोप लोकांना दिसत होतं की सत्तावीस जुलैला भोपाळमध्ये कोणावर आरोप केले होते अजितदादांवर आरोप केले होते आणि दोन ऑगस्टला सत्तेमध्ये आले असं प्रत्येक राज्यात आहे एक केवळ महाराष्ट्रात नाही आहे हेच आम्ही लोकांनी आंध्र प्रदेशमध्ये तेव्हाच्या पाहिलं हेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये पाहिलं हेच महाराष्ट्रामध्ये भावना गवळी पासून असतील तर हे चाळीस शिवसेनेचे आमदार जे आहेत ते कसे ईडी इन्कम टॅक्सचा वापर करून गेले हे सगळ्या देशामध्ये माहिती आहे त्यामुळे ज्या जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या विरोधामध्ये यांनी ईडी इन्कम टॅक्सची कारवाई केली त्या ते त्यावेळेस काँग्रेसचं मतदान वाढलेलं आहे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो काँग्रेस कोणत्याही परिस्थिती साठच्या खाली छत्तीसगड मध्ये येणार नाही हे एक्झॅक्ट पुढच्या दिवशी आपल्याला कळेल होणार आहे असं आहे की घोडा मैदान जवळ आहे कविताजी आणि दोन दिवसानंतर मी नतुल लोंढे पुन्हा कुठल्या तरी चॅनलवरती कदाचित चॅनल चॅनलवरती पुन्हा चर्चेला एकत्र असू ज्या दिवशी निकालाच्या दिवशी आणि त्या दिवशी घोडा मैदान कुणाचं आहे प्रत्यक्षात काय परिस्थिती होते कोण जिंकतं हे खरंखर होणारच आहे त्यामुळे आज अतुलजींनी नव्वद पैकी नव्वद जागा नाही मी दुसऱ्यांदा भारतीय जनता नाही नाही भारतीय जनता पार्टी स्पष्ट बहुमतासह भारतीय जनता पार्टी छत्तीसगडमध्ये सरकार बनवत आहे याच्याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मला फार हसू आलं ज्या ज्यावेळी काँग्रेसच्या विरोधामध्ये ईडी आणि सीपीआय वापरतात त्या ते काँग्रेसची मतं वाढतात मी खरंच इतिहास गेलात नऊ वर्षातला इतिहास मी पंतप्रधान मोदी झाल्यापासून इतिहास बघतो आहे आणि मला अतुल होंडेचं मला खरंच या वाक्याचं म्हणजे अतुल लोंढे खूप सेन्सिव्हल प्रवक्ते असं माझं मत आहे पण नऊ काँग्रेसची मतच वाढली एडिया म्हणजे भ्रष्टाचाराबद्दल लोकांनी सां म्हणजे किती निवडणूक काँग्रेसने निघाली गेल्या नऊ वर दहा वर्षामध्ये जर आपण असा विचार केला त्यातल्या बहुतांशी निवडणुका सगळ्या शंभरपैकी ऐंशी निवडणूक काँग्रेस हरलं आहे समजा फॉर एक्झाम्पल शंभर आकडा मी बोलण्यासाठी चर्चेसाठी घेतला आहे त्यामुळे अशा पद्धतीने करता विधानं करताना सुद्धा आपण काहीतरी विचारपूर्वक विधानं केली पाहिजे अतुलजी सरसकट सरसगट विधानं करू नका आणि या देशातली जनता भ्रष्टाचाराला कुठल्याही पद्धतीचा थारा देत नाही हे वारंवार दिसून आलंय तरीही तुम्ही असा दावा करताय एक भ्रष्टाचाराविरोधात एक्झिट मध्ये जी मतांची आले त्यामध्ये काँग्रेसची मतं घटताना दिसत नाहीयेत म्हणजे हे जर म्हणत असतील की ती वाढतात तर ती वाढताना दिसत नाहीयेत छत्तीसगडमध्ये पण घट्टना पण दिसत नाही जरी जागा घटताना दिसत असल्या तरी नाही नाही मी तुम मी तुम्हाला तेच मी तुम्हाला तेच सांगतोय की मुळामध्ये दोन टक्के मताचा फरक छत्तीसगड राज्यामध्ये हा आपण अठरा साली बघितलं तेरा साली बघितलं दोन टक्क्याच्या मताचा फरक खूप काही परिणाम करत जातो सिटांमध्ये बदलतो आमच्या साईड तुमच्या माहिती सांगतो की दोन हजार अठरा साली मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला काँग्रेसपेक्षा जास्त मतांची टक्केवारी होती पण तिथे जागा मात्र काँग्रेस जास्त निवडून आल्या होत्या हे इतिहास आहे त्यामुळे काँग्रेसची मतांची टक्केवारी किती राहते हा प्रत्यक्ष चित्र येईल पण प्रत्यक्षामध्ये जागांचं प्रमाण मतांची टक्केवारी अजून तरी आपण काही जात नाही आपण प्रत्यक्षामध्ये जेव्हा समाधानकारक म्हणायला पाहिजे कारण जवळपास आठ पूर्णांक चार टक्क्यांनी भाजपची मतं वाढताना दिसतात छत्तीसगडमध्ये ते नाही ते नाही कविताची तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जसं बोलले केशव की ईडी गेली म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड चिड आहे बिलकुल चिड आहे ना हा एक प्रकारचा जो इन्स्टिट्युशनल कॅप्चर आहे ज्या लोकशाहीत मग संस्था आहे ती जी बी जे पीने कॅप्चर केली आणि त्याचा जो राजनैतिक वापर करतायत त्याच्या विरोधामध्ये लोकांमध्ये प्रचंड चिड आहे आता कर्नाटकमध्ये पहा मागच्या वेळेस यांनी कर्नाटक मध्य प्रदेश राजस्थान त्यात कर्नाटक आणि राय uh, मध्य प्रदेशमध्ये ते यशस्वी झाले यावेळेस कर्नाटकमध्ये लोकांनी आम्हाला डायरेक्ट एकशे पस्तीस सीट दिलेले आहे आता हे त्यांना स्कोपच ठेवलं नाही ईडी इन्कम टॅक्स यांचं जे गठबंधन आहे जे अलायन्स आहे त्या अलायन्सला पार करून टाकलं लोकांनी त्याच पद्धतीचं तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये दिसेल त्याच पद्धतीचं राजस्थानमध्ये दिसेल त्याच पद्धती छत्तीसगडमध्ये दिसेल दुसरा एक महत्त्वाचा गोष्ट असा आहे की एक नरेटिव्ह असतं की तुम्ही काय बोलतात देशाचे प्रधानमंत्री सांगतात की मी साडेचारशे रुपया सिलेंडर देईल मग राजस्थानच्या उदयपूरच्याच बाजूला शंभर किलोमीटरवर गुजरात आहे तिथे काय मग हजार रुपयाला सिलेंडर भेटून आलं हा साहजिक प्रश्न लोकांच्या मनात पडला लोकांच्या मनात प्रश्न हा पडतो की ज्या ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले आणि ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा वापर केला तीस लोकांनंतर भाजपात आल्यानंतर कशी मग कमळशाप साबूनमध्ये साबणामध्ये धुवून स्वच्छ झाली हे लोकांसमोर ह्या सगळी उदाहरणं जे आहे ते लोकांसमोर होते आणि आम्ही ते वारंवार मांडले की बघा यांनी आजपर्यंत कुठलाही पुरावा समोर ठेवला नाही आजपर्यंत कोणालाही कन्विक्शन झालेलं नाही आहे कन्विक्शन रेट किती आहे अजून एक सांगतो तुम्हाला पेपर लीकचा यांनी खूप मुद्दा केला देशाचे प्रधानमंत्रीही राजस्थानमध्ये जाऊन पेपर लीक करत होते जिथे कायदा केला दहा सक्तमजुरी म्हणजे आजीवन कारावास आणि दहा करोडपर्यंतचा त्याच्यावर हे होता पेनल्टी होती असा कायदा पास केला आणि त्या सगळ्या परीक्षा घेऊन निवडणुकीच्या पूर्वीच राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशनचा निकाल लागून उपजिल्हाधिकारी वाय एस पी असे लोक जे आहेत ती निवड झाली तीन लाख लोकांना नोकऱ्या दिल्या तिथे पंतप्रधान द्यायची किंवा काय मुद्दे उपस्थित करायचे हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न असतो त्या पक्षाला टक्कर देणारा पक्ष त्याला काय उत्तर देतो यावर निवडणुकांचा नॅरेटिव्ह आणि निवडणुकाचं वारं ठरतात आणि या सगळ्याचं उत्तर तीन तारखेला आपल्याला मिळणार आहे आणि जसं केशवजी मगाशी म्हणाले तीन तारखेला आपण तिघही इथे असू आणि या मुद्द्यावर आपण नक्की चर्चा करू सविस्तर हजरपणे त्या दिवशी कारण खरं चित्र त्या दिवशी आपल्या समोर आलेलं असेल आत्ताची अपडेट ही सांगते की एक्झिट पोल नुसार छत्तीसगड मध्ये काँग्रेस जरी सत्ता राखताना दिसत असला तरी काँग्रेस आणि भाजपमधली टक्कर मात्र चांगली असणार आहे भाजपाच्या जागा वाढताना दिसत आहेत भाजपाची मतांची टक्केवारी वाढताना दिसते आपण दोघंही आत्ताच्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल दोघांचेही आभार मात्र आपल्या सगळ्यांसाठी एक महत्वाची अपडेट की पाच राज्यांच्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर होत आहेत संध्याकाळी सात वाजता म्हणजे आत्तापासून फक्त पंचेचाळीस मिनिटांनी आपण अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या राजस्थानचा एक्झिट पोल बघणार आहोत राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर आहे काँग्रेस सत्ता राखण्यामध्ये यशस्वी होते की भाजप पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर सत्ता बदलते हा पॅटर्न कायम राखत राजस्थानमध्ये पुन्हा सत्तेवर येते हा अवघ्या देशाला असलेला प्रश्न सात वाजता एक्झिट पोलचे आकडे आपल्या समोर असतील आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकांची सेमीफायनल म्हणून बघितल्या जाणाऱ्या या निवडणुकांमधले अगदी सगळे इंटरेस्टिंग आकडे आज संध्याकाळवर आपण एबीपी माझावर पाहणार आहोत त्यामुळे सात वाजता पाहायला पाहू विसरू नका एक्झिट पोल राजस्थानचा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट